अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक मंगळवारी रात्री लग्नासाठी सिटीच्या दिशेने जात होता, त्यावेळी ही भीषण दुर्घटना झाली. हा ट्रक 60 ते 70 फूट खोल नदी पात्रात कोसळला, त्यामुळे अनेक जण जागीच मृत्युमुखी पडले तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख तर जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, भोपाळ.